हे जे इंडी अलायन्स तयार झालेलं आहे, या इंडी अलायन्सला कुठलाही अजेंडा नाहीये। अजेंडा लेस अशा प्रकारचा अलायन्स आहे। मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते आले आहेत, पण अशा प्रकारचा अजेंडा त्यांनी किती आणला तरी जर लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहे, देशाचा विचार करण्याकरता नाही, आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहेत, ही दुकानं कशी वाचवायची याकरता हे सगळे एकत्रित आले आहेत। आघाडीची एक बैठक मुंबईमध्ये होत आहे, आणि म्हणूनच भाजपला टार्गेट करण्यासाठी म्हणता येईल की भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोड जी आहे ती बांधली जात आहे, पण विषय असा आहे की शिंदे आघाडीचा समन्वय कोण असणार हे ठरत नाहीये। असं आहे की हे जे इंडी अलायन्स तयार झालेलं आहे, या इंडी अलायन्सला कुठलाही अजेंडा नाहीये। अजेंडा लेस अशा प्रकारचा अलायन्स आहे। केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते आले आहेत, पण अशा प्रकारचा अजेंडा त्यांनी किती आणला तरी जर लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहे तर 36 नाही 100 पार्ट्या एकत्रित आल्या तरी देखील लोकांच्या मनातनं मोदीजींना ते काढू शकत नाही। शेवटी मोदीजी लोकांच्या मनामध्ये त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या नेतृत्वामुळे आणि ज्या प्रकारे देशाला त्यांनी प्रगतीवर नेलाय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते आहेत। जो गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी राबवला त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनामध्ये मोदीजी आहेत। ज्या प्रकारे आपला विचार न करता सर्वस्व देशाकरता देण्याचं काम मोदीजींनी केलं, म्हणून मोदीजी लोकांच्या मनामध्ये आहेत। आणि म्हणून हे जे काही या ठिकाणी पार्ट्या एकत्रित आलेल्या आहेत, देशाचा विचार करण्याकरता नाही, आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहेत, ही दुकानं कशी वाचवायची याकरता हे सगळे एकत्रित आले आहेत। आणि आजच आपण बघा, आतापर्यंत 5 पार्ट्यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकलेला आहे। हे पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत, आणि यांनी किती ठरवला तरी जनतेला पटला पाहिजे ना। यांचा कोणताही उमेदवार जनतेलाही पटत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे हे एकत्रित येऊन आणि त्या ठिकाणी बॅनरबाजी करून आणि घोषणाबाजी करून आपला देखील टाइमपास ते करतायत, पण याचा कोणताही परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही।